ताजा बातम्या पाहण्यासाठी 4K चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे ताजा आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील। धन्यवाद। आज कामोद शहर भारतीय जनता पार्टी व सर्वपक्षीय आंदोलन कृती समितीच्या वतीनं या नवी मुंबईमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकशाहीर आंतरराष्ट्रीय विमानतळा लोकनेते दिभा पाटील साहेब यांचं नाव देण्यासाठी व शासनाचे डोळे उघडण्यासाठी आम्ही आज हे मानवी साखळीचं आंदोलन सुरू केलेलं आहे। या आंदोलनाद्वारे आम्ही शासनाला असं आवाहन करतो की आज आम्ही 10 तारखेला फक्त शासनाचे डोळे उघडण्यासाठी मानवी साखळीचं आंदोलन करणार आहोत। आपण जर का ठाम निर्णय घेतला नाही व लोकनेते दिभा पाटलांचं नाव जर का आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलं नाही तर यापुढे येत्या 24 तारखेला अतिशय उग्रपणाने आम्ही आंदोलन करणार आहोत। या ठिकाणी प्रभाग 11 नगरसेविका संतोष तुपे मॅडम, प्रभाग 12 नगरसेविका कुसुम म्हात्रे मॅडम, भारतीय जनता पार्टीच्या रायगड जिल्ह्याच्या उपाध्यक्षा ॲडव्होकेट आशा भगत मॅडम, माझे मित्र कमलाकर गायकर, माझे सहकारी श्री राजकुमार जाधव, कामोटेच्या महिला अध्यक्षा वनिता पाटील मॅडम, इतर सर्व माझ्या महिला भगिनी, सर्व माझे वरद विनायक भाजी मार्केटचे सर्व पदाधिकारी, सर्व आमचे सहकारी यांनी या आंदोलनाला भरघोस पाठिंबा दिलेला आहे। लाखो लोक आज या मानवी साखळीमध्ये पनवेल एसटी स्टँडपासून ते जवळपास ठाणे मुंब्रापर्यंत हा मानवी साखळीचा मनोरा आपण बघत आहोत। जिकडे तिकडे लोकच लोक लाईनवर रस्त्यावरती दिसत आहेत आणि दिभा पाटलांचं जोपर्यंत नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला देत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहील असं या सर्वांनी ठाम निर्धार केलेला आहे। शासनाने या गोष्टीचा गंभीरपणे विचार करून या येणाऱ्या नवीन विमानतळाला लोकनेते दिभा पाटील यांचं नाव द्यावं अशी आम्ही विनंती करतो आहे। आज 10 जून कामोटे शहर बीजेपी तसेच भारतीय जनता पार्टी तसेच इतर पक्षही आज या आंदोलनामध्ये सामील झालेले आहेत। सगळ्यांचा एकच ठाव आहे की आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिभा पाटील साहेबांचंच नाव द्यावं आणि आमच्या सगळ्यांचीही अशीच इच्छा आहे। त्यासाठी आज आम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आज इथे आम्ही उपस्थित झालेलो आहोत आणि हे आंदोलन आज आम्ही यशस्वी करून दाखवलेलं आहे आणि हे सगळं बघता राज्य सरकारलाही समजलं पाहिजे की आज आप इथे आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे आंदोलन उभारलेलं आहे आणि याचाच हेच बघता त्यांनी असा निर्णय घेतला पाहिजे की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिभा पाटील साहेबांचंच नाव द्यावं हीच अपेक्षा आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।